जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? सर्वजण आनंदी असाल. येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी चांगली जाऊ, आनंदाची जाऊ, शौर्याची जाऊ, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आज आपण ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा मंत्र काय घेणार आहोत ते पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्यांदा चरित्र समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असेल तर छत्रपती शिवरायांचं चरित्र हे प्रसिद्ध होत आहे. ह्याच्या पाठीमागं छत्रपती शिवरायांची असणारी प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरुवातीला कणभर होतं. कणभर असणारं स्वराज्य नंतर मनमर झालं. मनमर असणाऱ्या स्वराज्याचा हिंदुस्थानामध्ये पूर्ण सत्ता विस्तार झाला. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपली प्रेरणा घ्यायची आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना लोक म्हणायचे की हा शाजी भोसल्याचा मुलगा काय करणार आहे, की एवढे मोठे औरंगजेब आहे, एवढा मोठा हा विजापूरचा आदिलशाह आहे आणि याच्या पुढेचं साम्राज्य टिकल का, असं देखील छत्रपती शिवरायांना म्हणत होते लोक. छत्रपती शिवरायांचे चुलत चुलते असते मुंबाजी भोसले हे छत्रपती शिवरायांना सारखे म्हणायचे, हा शाजाचा पोरगा काय करणार आहे, की अफजल खानापुढे टिकेल का, हा कोण बोलायचा तर हाच मुंबाजी भोसले बोलायचा. पण छत्रपती शिवरायांनी स्वतः काय केलं, लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही, आपल्याला काय वाटतंय ते बघितलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय तर बघा की 1674 छत्रपती शिवराय काय झाले, ते राजराजेश्वर झाले. का शक्य झालं, लोक काय म्हणतील हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला नाही. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये जे तुम्ही काम करताय, जे तुम्ही निष्ठा ठेवताय, ते काम जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होचाल. ही एक अतिशय महत्त्वाची एक बाब आहे. दुसरी महाराजांच्या आयुष्यातली एक गोष्ट महत्त्वाची घ्यायची असेल तर साहस केलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी काय केलं तर आयुष्यामध्ये साहस केलं, प्रत्येक ठिकाणी धाडस केलं, प्रत्येकाने बुद्धिचातुर्याच्या योजना आखल्या. आग्रा भेटीमध्ये छत्रपती शिवराय 12 मेला औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाची भेटायला आग्र्यात गेले आणि आग्र्यात गेले त्या छत्रपती शिवराय काहीतरी कैदेत पडले. पण छत्रपती शिवरायाने आपली उमेद सोडली नाही, आपली प्रेरणा सोडली नाही. कारण त्याच प्रेरणेजीवर 17 ऑगस्ट 1666 छत्रपती शिवराय काहीतरी आग्र्यातून निसटले. कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना दाखवलेलं बुद्धिचातुर्य महत्वाचं आहे. त्याच औरंगजेबाला ताप झाला आणि 1707 साली औरंगजेबास निधन झालं. आणि निधनाच्या अगोदर औरंगजेबाच्या मनामध्ये एक घर कोण राहिली की त्या शिवाजीला मी जर का त्याच वेळेस ठार मारला असतं तर माझा दक्षिणेत येऊन एवढा माझ्या आयुष्याचा अनमोल वाया गेला नसता. म्हणजे छत्रपती शिवरायांच्याकडून शिकायचं असेल तर बुद्धिचातुर्य ही एक अतिशय महत्वाची एक बाब आहे. दुसरे एक तिसरे एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे छत्रपती शिवरायांच्याकडून की बलाढ्य शत्रू कितीही असो, आपण कितीही लहान असो, आपण संघर्ष केला पाहिजे. अफजल खानाच व छत्रपती शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. औरंगजेब अफजल खानाचे सैन्य आपण बघितले की अफजल खान येताना 40,000 सैन्य घेऊन सैन्य फौज घेऊन आलता. छत्रपती शिवरायांचे मध्ये कसे कसे 7,000 सैन्य होते. पण छत्रपती शिवरायांनी काय केलं तर ह्या ठिकाणी धाडस दाखवलं आणि काय केलं तर अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला. म्हणजे वाईमध्ये आलेला अफजल खान छत्रपती शिवरायांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला. त्याला घोळत 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 कुठं आणला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला. आणि 10 नोव्हेंबर 1659 जो छत्रपती शिवरायांच्यापेक्षा 6 फूट उंचीचा अफजल खान, 160 किलो वजनाचा अफजल खान छत्रपती शिवरायांची उंची 6.5 फूट आणि महाराजांचं वजन 65 ते 70 किलोच्या मध्ये असणाऱ्या महाराजांनी काय केलं तर बलाढ्य अफजल खानाचा काय तर कोतळा बाहेर काढला. हे का शक्य झालं तर छत्रपती शिवरायांच्या मध्ये असणारं धाडस महत्वाचं होतं. म्हणजे छत्रपती शिवराय का धाडशी होते हे यातून दिसून येतं. अजून एक त्यांची बाब महाराजांची एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की माणसं जोडायला शिका. छत्रपती शिवरायांनी काय केलं, आयुष्यभर मानातल्या जी गळ्यातली मळ्याची माळ असत्या त्या मळेप्रमाणे आयुष्यभर महाराजांनी काय केलं तर माणसं जोडली. म्हणजे एकनिष्ठ माणसं जोडली आणि हे एकनिष्ठ मातनामध्ये काही हिरे जन्माला घातले. जे हिरे छत्रपती शिवरायांच्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी चमकू लागले त्यामध्ये तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, बाजी पासलकर असेल, जे छत्रपती शिवरायांसाठी पहिले प्राण देणारा बाजी पासलकर असेल. म्हणजे यासारखे अनेक कोहिनूर हिरे छत्रपती शिवरायांनी जन्माला घातले. हे का तर शक्य झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये असणार निष्ठेमुळे शक्य झालं. मग छत्रपती शिवरायांना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. आपलं राज्य छोटं आहे पण ते राज्य जर का मोठं करायचं असेल तर स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवराय स्वतः ह्या ठिकाणी पुढे आहेत आणि प्रत्येक प्रसंगामध्ये छत्रपती शिवरायांनी काय केलं तर आपलं धाडस दाखवलंय. अजून एक महाराजांनी विशेष बाब काय बघायची असेल तर स्त्रियांचा आदर महाराजांनी केलाय. छत्रपती शिवरायांनी काय केलं की कार्तलब खानाचा पराभव उंबरखिंडीत केला. जो शाहिस्ते खानाच्या बरोबर चालणाऱ्या सरदार होता कार्तलब खान,
आणि ह्या कर्तव्यखानाचा पराभव कुणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केला तर उंबरखिंडीत केला. त्या कर्तव्यखानाबरोबर आलेली रायबागीन माहूरची राणी कोणती? रायबागीन होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात आली होती. आणि ह्या रायबागीनशी ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा उंबरखिंडीमध्ये संघर्ष झाला त्यावेळेस त्या रायबागिनीचा सन्मान कुणी केलाय? छत्रपती शिवरायांनी केलेला आहे. कल्याणच्या सुभेदारीचं पण उदाहरण माहित आहे. महंमद मुल्ला हा विजापूरचा सरदार होता आणि तो काय तर कल्याणचा सुभेदार होता. तो विजापूरला जाण्यासाठी निघाला होता आणि छत्रपती शिवरायांची त्यावेळेस मोहीम कल्याण भिवून दिली होती. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी काय केलं तर शिवरायांच्या शत्रूंनी शिवरायांच्या सैन्यानी काय केलं तर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कैद केलं आणि छत्रपती शिवरायांसाठी तोफा आणण्यासाठी पेश केलं. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी उद्गार काढले, आमच्या जर का मासाहेब अशा असत्या तर आम्ही देखील असंच निपाजला असतो. मग छत्रपती शिवरायांनी काय केलंय तर महिलांचा स्वाभिमान केलेला आहे, महिलांना मान दिलेला आहे, महिलांना सन्मान दिलेला आहे. म्हणून जगामध्ये अलीकडे खूप राज झाले, परीकडे पण खूप झाले, पण जोपर्यंत सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कधीच मिटणार नाही, तर ते अजरामर राहणार आहे. म्हणजे आपल्याला महाराज फक्त आपल्याला चौथीच्या इतिहासात पुस्तकात आणि फक्त FYBA इतिहासात पुस्तकात सापडतात. ज्या वयामध्ये मुलांना काहीतरी करायची प्रेरणा पाहिजे त्या वयामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं चरित्र, शिवरायांच्या प्रसंगातील आयुष्यातील प्रसंग हे आपल्या अभ्यासक्रमात असणं गरजेचं आहे. फक्त आजपर्यंतच्या इतिहासकारांनी काय केलं तर छत्रपती शिवरायांना तेवढ्या चौकडीत बसवलं, अफजल खान वधात बसवलं, शाहिस्तेखानाच्या छप्यात बसवलं, आग्रा भेटीत बसवलं आणि उरवलं का सुरते लुटेमध्ये बसवलं. पण ह्या पलीकडे छत्रपती शिवरायांचं जे कार्य आहे ते खूप अजरामर आहे आणि ते जर आपल्याला बाहेर करायचं असेल तर आपला जो शिवगर्जना हा चॅनल आहे हा शिवगर्जनचा ऐकल तुम्ही काय करा, सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येणार हेतून पुढचे व्हिडिओ जबरदस्त येतील, आपल्याला शिवचरित्राची पूर्ण माहिती होईल. शिवचरित्रामध्ये अनेक घटना आहेत त्या किंवा छत्रपती शिवरायांच्या कालखंडातली शेती, उद्योग, व्यापार, उद्योग, व्यवसाय, महाराजांचं नौदल आणि अशा अनेक घटनांची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी मी तुमच्या समोर येतोय. तरी आपला चॅनल सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.